चिंचवडवरून आलेलो आहे, आमचा टोणगा घेऊन आलेलो आहे मी इथून, आणि दरवर्षी 20-25 वर्ष झाले आम्ही इथे येतोय. त्याच्या आधीवर आमचे वडील ते यायचे इथं, आमच्या इथं दूध भट्टीला आमचं म्हणजे दूध आहे. त्या दुधाच्या कारणाने आम्ही सगळेजण इथे येतो आणि इथं एक मोठी स्पर्धा भरल्या जाते टोणग्याची. ते जवळजवळ आज 50-60 वर्ष होऊन गेलेली आहेत आमच्या लोकांची. आम्ही लिंगायत समाजाचा आहे, लिंगायत गवळी समाजाचा आहे. काय तर आम्ही प्रत्येक जण काय करतो, दरवर्षी आम्ही म्हणजे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही इथं टोणगे घेऊन येतो आणि एक स्पर्धा भरवल्यासारखी आम्ही स्पर्धा भरवतो इथं. किती वेळ तयारी, किती दिवस? आता मला 20-25 वर्ष झाली मी इथं येतो. या कारणाने म्हणजे कसं सगळे लोक आमचे जमा होतात इथं. आमच्या लहान मुलांना सुद्धा, लहान लहान मुलं आहेत आमचे, त्यांना सुद्धा आवड निर्माण होती हे जनावरांची. आणि हे आमचा धंदा परंपरेने चालूच राहावा म्हणून या कारणामुळे आम्ही हे सगळा कार्यक्रम भरवतो. आमच्या गावामध्ये पाडव्याच्या दिवशी आमच्या गावामध्ये चिंचवडमध्ये भरवतात, पुण्यामध्ये भरतात, आर्णेश्वर, दौंड, येरवडा, खडकी बाजार, हे भरपूर ठिकाणी म्हणजे नगर झालं, सोलापूर, विजापूर, लायचूर, उस्मानाबाद ह्या साईडला बी आमचे लोक सगळे लिंग आहेत, कोल्हापूर, हे भरपूर म्हणजे असे कार्यक्रम हे भरवतात आणि ही आमची परंपरा आहे.